नवरात्रीच्या 8व्या दिवशी आई महागौरीची पूजा केली जाते। गौर म्हणजे गोरा सफेद रंग शुद्धतेचे प्रतीक आहे। शुद्धता निरागस्तेमधून येते। महागौरी म्हणजे विद्वत्ता आणि निरागस्ता यांचा मिलाप। महागौरीच्या आराधनेने ती आपल्या जीवनाबाबतचे उच्च ज्ञान प्रदान करते। नवरात्रीच्या 8व्या दिवशी आई महागौरीची पूजा केली जाते। बरीच लोक या दिवशी कन्यापूजन देखील करतात। 8व्या दिवशी आईची पूजा करताना मोरपंखी रंगाचे कपडे किंवा गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावे। लाल गुलाबी मोरपंखी रंगाची फुलं अर्पण करावी आणि आईला नैवेद्य म्हणून नारळाचा नैवेद्य चढवावा। यामुळे भक्ताची मनोकामना पूर्ण होते। आजचं आपलं दर्शन होणार आहे माशाचा पाडा धारावी देवी इथे। इथून या देवीचं इथून प्रवेशद्वार आहे। इथून आपल्याला वर चढून देवीच्या मंदिरापर्यंत जायचं आहे। चला तर मग आपण देवीच्या दरबारी जाऊ या। आज मी आली आहे माशाचा पाडा धारावी मंदिर येथे। तिथे त्या देवीची आपल्याला माहिती देणार आहेत गजानन पारेट आणि सूर्यकांत पागेरा। चला तर मग लवकर जाणा भेटू आणि ह्या देवीचा इतिहास आपण जाणून घेऊ या। काका या देवीचा इतिहासाबद्दल तुम्ही काय सांगाल? या देवीचं आता इकडे तर आम्ही लहान लहान होतो तेव्हा इथे काही शिडी बिडी बनली नव्हती। हे बनवलेलं होतं गावातले लोक पुरी गावातली लोक ना पुरी सांभाळ करायची मंदिराचा। गावातल्या साहेबा शेठचे मामा म्हणजे शेठचे मामा साहेबा शेठ ते इकडे देखरेख करायचे पूजा करायची। आता नंतर हे गाववाल्यांनी आस्ते आस्ते करून गाववाल्यांनी मिळून सगळं थोडं थोडं केलं आहे। आजपर्यंत केलं 5 वर्ष जास्त नाही झालेलं आहे 7-8 वर्ष जास्त नाही बनवलेलं आहे। गावातले लोक गावापर्यंत आपल्याला लक्ष देतात। असं मी ऐकलंय की या इथे येऊन पूर्वी बाग येऊन इथे देवीचं जे जागा होती ते स्वच्छ करायचे किंवा आजही त्यांचा सहवास इथे आहे अस्तित्व तिथे आहे खरं आहे का? वाघ येतात म्हणजे ते पूर्वीपासून परंपरापासून तिथे। तर असं की बाबा साफसफाई करतात आणि जातात तेवढं नाही। आम्ही म्हणजे कसं आहे पहिला ते आम्ही लोकांना म्हणते काय नवस द्यायचे नवस टायमाला नाही दिले म्हणून ते कसं वाघ ते आम्हाला थोडं त्रास द्यायचे गावासाठी असं शाळेपासून मग ते नवस। मग आजही वाघ येतो का? हा आज बी येतो। तर मागच्या टायमाला गावातल्या लोकांनी इकडे भेट भेटतच हे केलेलं स्थापना 1-2 वर्ष 3 वर्ष 5 वर्षाचं नंतर मग इकडे कोणी येत नाही मग आम्ही खाली करायला लागलो देवीचं। माझा नवरात्रीमध्ये 9 दिवस इथे इकडे येतात ना पूजा बिजा करायला येतो आणि वाघ आल्यानंतर इथे तुम्हाला कोणाला काही त्रास असा कधी जाणवला? हे मंदिर किती म्हणजे ह्या मूर्तीची आहे ते किती वर्षापासून इथे आहे? त्यावेळेला ब्रिटिश लोक आले होते ना त्याच्या आधीशी आमचं हे सर्व मंदिर आहे। आता ते आम्ही छोटस झोपडस आम्ही लहानपासून बघतो। आता ते म्हणजे पहिला कमी होता आता ते झाली सुधारणा झाली तसे आहे मूर्ती आपल्याला हलवलं नाही बघा ते दिवस। आणि हे आम्ही जे सगळं हे बनवलं देवीच्या पाठीमागे म्हणजे कुठून कुठून थोडं सामान वर्गणी काढून गावातली इकडचे तिकडचं करून आम्हीच लोक तेवढं जे आहे ना मंडळाचे हरीफ वगैरे मग ते कार्यक्रमचं सर्व तेच बघतात। साफसफाई विषय होते हरीफ वगैरेपासून आणि याचे साफसफाईचे पण जे काय असते ना दरवर्षाला 10-12 दिवस देवी जागृत आहे त्याबद्दल म्हणजे तुम्ही नवस वगैरे केला तर काय त्याबद्दल काय सांगू शकाल का? नवस केला म्हणजे आज आपले यांना अनुभव आहे नवस पण देतात देवीला दरवर्षी आणि कार्यक्रम खाली ते रेकॉर्ड जास्त होतात घराकडून पैसे काशीला। खूप छान माहिती मिळालेली आहे आपल्याला धारावी देवी। मीराबाईंदा शहरामध्ये मीराबाईंदा शहराचा आत्तापर्यंत
ज्या देव्या आपण बघितल्या आहेत, ज्या देव्या मी जाऊन तिथे दर्शन घेतलं आहे, त्या त्यांचा इतिहास आहे, त्यांचं एक खूप छान माहिती आपल्याला मिळाली आहे. आज पण खूप छान माहिती दिली आहे. मी नक्की सांगेल की तुम्ही ह्या देवीला येऊन दर्शन घ्या. निसर्गाच्या सानिध्यात अगदी डोंगरावर ही देवी विराजमान आहे. तुम्ही तिथे येऊन दर्शन घ्या. तुम्हाला काही मनोकामना असतील त्या तुम्ही मागा, देवी नक्कीच पूर्ण करेल. मी गजानन परेट आणि सूर्यकांत पागेरा यांचे आभार मानेन की त्यांनी माहिती दिली. थँक्यू. बोलाय सांगतात माहिती घ्यायला. हा म्हणजे किती सालापासून? किती सालापासून याच्या पहिल्या बारी दोन चार वखत मोरलाच्या मला काय तर माहिती. चार वखदाला मोरला बांधला आहे, पाचवा वखत बांधलाय. मग ते लष्कर लोक ना ते आलेले त्याच्यापासून माहिती पाहिजे. माहिती बांधा पहिल्या त्याचे पुढे माझे पुढे पण होता बांधेल. चार वखदाला चार वखते अशी मी असताना चार वखदाला मी याची पुढचा कोण कमच आहे तर काय नाही. आता दर मेल आहे का आहे तर काय नाही. आमची आणि चार पिढ्या झाल्या. चार लोक देऊळ बांधायच्या, तीन लोक देऊळ बांधणार. माझ्या सांगली काय सांगायचं अंदाज मी कसा सांगू. पटकन कोणी एक प्रकार माहिती झाला तो सांगायला म्हणून पक्के पहिल्यापाशी पहिल्यापाशी काय माहीत आपुकाल हे नगरपाली निघले ना ती नगरपाली पण आमच्या मंगशी इंदिरा गांधीची मंगशीच आहे. नगरपाली निघले चौवाशी ही सगळी माणूस मेळा ठीक नगरपालिका ग्रामपंचायत पहिल्याची म्हणजे गरम पंचायत होती. पाटील होता पाटला जेवटाव न्यायचा ना मारायचा. पोलीस पाटला जेवटाव ने ना बांधायचा ना मारायचा. आवडे चार लोक चार पिढ्या झाल्या तर मला असा आवडे आणि मी एकटीच गेलो. कोण नाही गेला बाय कोण नाही गेलं आहे. आजी देवी किती वर्षापासून आहे इथे? देवी आहे ना आपली. किती वर्ष झाली इथे? हिला किती वर्ष आले ते म्हणजे चार वर्ष झाले. आमच्याला आम्हाला चार पिढ्या झाल्या. चार पिढ्यांची आम्ही आहोत. चार लोकांच्या देऊळ म्हणणार याच्या पुढं तर माहीत नाही. माहीत इंदिरा गांधी होती त्या टायमापाशी आम्ही आहोत. नगरपालिका झाली पोलीस पाटील असा झाली. पोलीस स्टेशन असा झाली. पहिला पोलीस पाटील नव्हता का नगरपाली नव्हती कोणी नव्हता. पंचायत होती पंचायत पाटले. देवीची पूजा कशी करायची तुम्ही? पूजा अशी निष्ठा वर्षाला कोंबडा द्यायची. लष्कराला त्या वेळी लष्कराला पका तर असे पिकल्यावर होती त्यांची बुटाशी हिंड तशी. तर पहिल्या म्हणजे काय डोकऱ्या करायची काय माहीत नाही. पण मग आमच्या गावात जाई मग काय ठरवला काही जर मिलिटरी जर गेली शेतींशी तर आम्ही तुम्हाला एक बकूर देऊ एक कोंबडा देऊ. हां नमस्त केला देवीला. हा वर्षाला आम्ही तुला यांना तुझा सत्यनारायणची पूजा घालू. अच्छा सत्यनारायणची पूजा पण मग लावली कराय. तर पहिला एक बकूर एक कोंबडा बस. त्याची
लष्कर लोक होता तर सगळा बावठा उपटलं ना पडली गेली देवीचा नवस बोलला गावकऱ्यांचे गेले ते त्या दिवसापाशी त्या एक बकूळ एक कोंबडा नारोज फुलपान बस आवडा ना आता ते आता ती काय पिक्चर बिचर आता ठेवतात पिक्चर आता ठेवतात पहिला खाली फुलपानच द्यायचं फुलपान द्यायचं म्हणजे काय सर्व म्हणजे आता जे सुविधा झाल्या म्हणून आपण भंडारा देतो आता भंडारा वगैरे आता सगळ्याच्या ओरडा झालाय मंगून सगळा आता काय आजी बरोबर अजून त्यांच्या सोबतच असं कोणच नाही का म्हणजे आजी शेवटची त्यांची हे आहे का पिढी आता माझी माझी मगरची नातूंड आणि माझी नातूंड मी एकटीच आवडे पाण्याची दोन पाण्याची मी एकटीच राहिलो आजीच वय वय काय असेल वय तर बोललं तर शंभरची वरच आहे गजा दोन इंजी खाली साठ साठ वर्षाची दोन म्हणजे किती झाली साठ वर्षात एकदा इंज जायचंय साठ वर्षाला एक वेळा दोन इंजी खाली दोन 120 झाली दोन काय खाल्लं या डोंगराला चिंबी येते ना बांबूला गव्हासारखे दोन इंजी खाली असतात ना का चिंबी बांबू म्हणजे आजीचं वय 120 वर्ष आहे वा वा म्हणजे देवीचं मंदिर त्याच्याही पूर्वीपासून असेल त्याच्या पुढचा हाता अच्छा तर ते असा होता भारतात बांधता 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 पुढे लोकांच्या हाताने आल्या 200-250 वर्ष बघा बापरे